डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या NMMS परीक्षेत इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलंय. त्यामध्ये प्रशालेतील 5 विद्यार्थ्यांची NMMS शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे, तर सारथी शिष्यवृत्तीसाठी प्रशालेतील 24 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीनं सत्कार करण्यात आला. डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या NMMS परीक्षेत इचलकरंजीतील व्यंकटराव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवलंय. भक्ती कांबळे, अथर्व ममाणे, श्रेयस शेटे, आयुष कोंधळी, हर्षदा भिसे अशी NMMS शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत. तर सारथी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये तनिष्का अजरेकर, तृप्ती जामदार, तनिष हेरवाडे, आर्यन सावंत, वरद बर्गे, राजेश्वरी पोवार, वरद चोपडे, अक्षता पाटील, श्री पोवार, आदित्य पाटील, राणा चव्हाण, भक्ती दाडमोडे, श्रावणी मोरे, शौर्य पाटील, सिद्धी चावरे, अनुष्का दाडमोडे, जयसिंग म्हातुकडे, अथर्व जाधव, संस्कार पोवार, यश मगदूम, स्वरूप कचरे, समर्थ कसलकर, मधुरा जाधव आणि केदार खाडे यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना पर्यवेक्षक MS खराडे, DB चौगुले, PA कुलकर्णी, JA कोळी, DS राजमाने, RV परीट यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक AA खोत, उपमुख्याध्यापिका AM कांबळे, कार्याध्यक्ष SA जांबोणी यांच्यासह प्रशालेचे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.